हे गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 2/4/2022, शनिवार, एप्रिल. तर मित्रांनो, आपल्या या महिन्यामध्ये हा पहिला सण आलेला आहे, म्हणजे त्याचं नाव आहे भारतातील असा सुप्रसिद्ध आणि सुंदर असा सण म्हणजे गुढीपाडवा. तर मित्रांनो, गुढीपाडवा हा सण आपल्या मराठी बांधवांकरता इतका असा सुंदर असा मानला जातो. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो, मराठी बांधवांकरता हा सण म्हणजे वर्षातील हा पहिला सण असा मानला जातो मित्रांनो. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हा गुढीपाडवा सण नेमका कशाप्रकारे साजरी केला जातो, किंवा कसे साजरी करतात, किंवा आपले घरचे पदार्थ, फॅमिलीत लोक काय बनवतात, कुठल्या पदार्थाचे काय काय रेसिपीज आपल्या इथे घरोघरी बनते, त्याचप्रमाणे आपण बघणार आहोत. त्याच अगोदर मित्रांनो, माझ्या यूट्यूब बांधवांना आणि माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आपणास खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा. तर चला मित्रांनो, आता आपण या व्हिडिओला सुरुवात करतो. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा. सो लेट्स गो. तर मित्रांनो, तुम्ही आता बघत आहात तर आपल्या समोर जे उभारलेली आहे त्याला बोलतात गुढी. मित्रांनो, तो बघा, तो सगळ्यात वरचा जो आहे त्याला बोलतात कळस, आणि ज्या खाली आपण बघत आहात ते पानं जे हे त्याला बोलतात कडुलिंबाची पानं. आणि मित्रांनो, ही आहे आपली भरदार अशी ओरिजिनल कोरी साडी. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो, याला बोलतात गुडवणी. बहुतेक साखरीपासून बनलेली असते ही. तर अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये अशा प्रकारे गुढी उभारली जाते. तसेच मित्रांनो, आता तुम्ही बघत आहात हा आमच्या घरावरील हॉल, आणि त्याच्यामध्ये आमच्या परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचं एक मंदिर मस्त उभारण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती असं निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर आहे. आणि त्याला नेमकं म्हणजे वरती मित्रांनो तुम्ही बघून घ्या, 1, 2, 3, 4 आणि 5 आणि 6. तर मित्रांनो, या 6 अशा लार्ज अशा विंडो आपण इथं त्यांनी दिलेल्या आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आईंच्या मंदिरामध्ये वरती तर रविवारी लहान मुलांकरता, बाळगोपाळांकरता रविवारी अशी प्रार्थना केली जाते, म्हणजे बालोपासना ही बोलली जाते. तुम्ही बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने इथे मस्त अशी सजावट केलेली आहे. यांचं मूळ ठिकाण म्हणजे मित्रांनो, मुख्य शाखा ही बेळगाव आहे. बेळगाव हे कर्नाटक जवळ आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे छान अशी इथं थंडगार हवा, असं शांतता असं इथं फील येत आहे. आणि याच्याच एक्झॅक्टली म्हणजेच वरती या प्रवेशद्वाराजवळ आपली इथे गुढी उभारलेली आहे. हे बघा मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असणार की आपल्या घरी, म्हणजे माझ्या घरी कशा प्रकारे इथे गुढी उभारली गेलेली आहे. तर मित्रांनो, आपल्या घरीच नाही तर प्रत्येकी घाडी, आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी बांधवांच्या घरी ही ठिकठिकाणी अशी गुढी उभारली जाते. आणि या गुढीचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, ही मॉर्निंगलाच आपण चढवतो, आणि त्याच्यानंतर म्हणजे ही गुढी उतरवायची म्हणजे तर संध्याकाळी मे बी म्हणजे आपल्यावरती डिपेंड असतं ते किती वाजता उतरवायची. तर
माझ्या अकॉर्डिंग टू माय नॉलेज म्हणजे ही गुढी प्रत्येक जण असं 3-3.5 दरम्यानच उतरवता, आणि जर ऊन जर जास्तच असलं तर कोणी कोणी संध्याकाळी उतरवतात. आणि मित्रांनो, आपण उतरवताना मात्र ही गुढी जी आहे त्या गुढीला आपण कडुलिंबाचा जो पाला असतो, तो पाला आणि त्याला फुलं वगैरे आली असतात, फुलवरे वगैरे, त्याचा आपण बारीक चुरा असा करून त्याच्यामध्ये गुळवर मिक्स करून आपण हा प्रसाद वाटतो. जसं आपण कुठल्या मंदिरात गेल्यावरती आपल्याला आरती वगैरे झाल्यानंतर प्रसाद वगैरे दिला जातो, त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला ह्या महाराष्ट्रामधील अशी पद्धत आहे की गुढी आपण उतरवतो तेव्हा आपण हा प्रसाद असा सगळ्यांना वाटप करत असतो. सो तर चला मित्रांनो, आपण वेट करूया गुढी कशी उतरवायची आणि त्या प्रसादाचा नेमका आपल्याला स्वाद कसा लागेल तो पण कळू. मित्रांनो, देवाची कृपा असते, हा स्वाद कडून वगैरे नाही लागत परंतु तो गोड लागतो. त्याच अगोदर आपण बघूया मित्रांनो की आपल्या घरी म्हणजे गुढीकरता आपला पदार्थ म्हणजे नेमकं घरी आज कुठला सणाकरता एकदम छान असा गोड पदार्थ केला आहे. सो तर चला आपण बघूया. त्याचबरोबर मित्रांनो बघा, आता आपल्या आमच्या प्रॉपर्टी मागे हा आमच्या मावशीने बळकवलेला हा मळा बघा कसा त्यांनी सातबारा नावावरती करून घेतला मित्रांनो. हा हे बघा मित्रांनो, इथे केळीचे असे मस्त खांब झाड वगैरे लावलेले आहे. आणि मित्रांनो, ही केळी म्हणजे मावशीचे मळा असा प्रसिद्ध आहे, अख्ख्या भारतामध्ये केळी त्यांची इथून सप्लाय होते. तर मित्रांनो, या केळीला म्हणजे त्यांची इतकी डिमांड असते की या डिमांडला म्हणजे त्यांना असा टाईमच मिळत नाही. त्या रिटायरमेंट झालेले आहे तरी पण त्यांना टाईम मिळत नाही सप्लायमेंटला. तर चला आता आपण बघूया ते इथे काय करतायत ते. वा, आता मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्या भारतातील परंपरा म्हणजे आपल्या मॅडमांनी म्हणजे मावशींनी रिटायरमेंट झालेल्या आहे तर मळ्यामध्ये त्यांनी असं छानपैकी अशी चुलीवरची पोळ्या भाकरी अशा मस्त छानपैकी त्या करतायत. तर मित्रांनो आता चला त्यांच्यावरती थोडंसं आपण 2-4 शब्दांसोबत संवाद साधूया. आणि त्याचबरोबर आहे माझी मिसेस म्हणजे किरण अनपट. अहो, हाय करा जरा इकडे. बोला मावशी, काय आज गुढीपाडवा आहे तर मग काय बनवताय तुम्ही गोडधोड? अच्छा अच्छा, ओके. 12 का म्हणजे गुढीला नैवेद्य देतात. आणि गुढीला प्रसाद काय असतो? ते कडुलिंबाचं वगैरे काय असतं? ते ओके ओके. आणि अजून बरं, तर मग अजून पदार्थामध्ये काय काय असणार आहे आपल्याकडे? बरं, पुऱ्या नाही गेल्या का मग यावेळेस? बरं, अशा. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलं आहे की ह्या संपूर्ण अशा प्रॉपर्टीच्या मालकीन आमच्या मावशी आणि या मळ्याच्या बी केळीच्या व्यापारी आमच्या मावशींनी असं छानपैकी असा इथं आपल्यासोबत संवाद साधलेला आहे गुढीपाडव्याच्या दिवशी. तर चला मित्रांनो, आता आपण वाट बघूया आपल्या गुढीला म्हणजे आपल्या गुढीला आपली नैवेद्य किती वाजता जाणार. मावशी बोलले आहे 12, तर आता नेमकं आपण 12 वेट करूया गुढीला नैवेद्य द्यायचा. तर चला आता आपण व्हिडिओ सोबत कंटिन्यू राहूया. काय खातोय तू? छोटा चेतन, काय खातोय तू? ओके, पोळी का बरं? भजन नाही खाल्ले का? खरं टोपी दे ना मला, तुझी टोपी दे ना. वा, नको तू घाल, ऊन आहे ना, उन्हाची टोपी घाल. तसंच मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आमच्या समोरच्या घरी देखील अशा प्रकारे छानपैकी अशी गुढी उभारण्यात आलेली आहे. चला मित्रांनो, आता आपण विचारू आपल्या आईला देखील की आपल्या घरी असताना गुढीच्या दिवशी छानपैकी काय पदार्थ वगैरे बनवते ती. तर आता आपण आलो मित्रांनो समोरच्या घरी, तर आईला विचारूया आपण की आई आपण काय पदार्थ करते तुझा आमच्या घरला. तर मंडळी, आता आपण आपल्या समोरच्या घरी आलो आहोत. तुम्ही आता बघितलं आहे बाहेर मावशी पोळ्या वगैरे बनवत होते चुलीवरती मस्त. तर आता आपण आईला जाऊन विचारूया किचनमध्ये की तुम्ही काय बनवताय मध्ये. सांग काय काय बनवलंय. आधी देवाचं नाव घेतो आम्ही. अच्छा, देवाला आणि निवर दाखवतो. हे पोळी बनवली देवाला, साधी पोळी आहे.
साधी आणि वरण भात श्रीखंड गोड मध्ये श्रीखंड हो श्रीखंड केलंय हे आता देवाला नेऊन दाखवतो आम्ही तर मित्रांनो तुम्ही बघितलं आता की आईने वरण भात पुरणपोळी आता तर सध्या नाही बनवली आहे थाळी पोळी बनवलेली आहे श्रीखंड वगैरे बनवलेलं आहे तर आता आई गुढीला आता नैवेद्य वगैरे दाखवेल तर चला मी तुम्हाला दाखवतो की नैवेद्य आपल्याकडे गुढी कशाला गुढीचं नैवेद्य कसं दाखवतात तर चला बघूया मित्रांनो तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आमच्याकडे दोन नैवेद्य आहेत कारण की आमच्याकडे दोन गुढ्या असतात म्हणजे दोन घर आहेत तर त्याच्यामुळे दोन गुढ्या आणि दोन नैवेद्य तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या गुढीची इथे आता पूजा होत आहे आणि पूजेला आपल्याला नैवेद्य वगैरे आता आई दाखवत आहे अशा प्रकारे पाणी वगैरे दाखवलं जातं मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या समोरील घरची आता गुढीची पूजा वगैरे झालेली आहे तर चला मित्रांनो आता बघूया आपण या बॅक साईडच्या म्हणजे आमच्या मावशीच्या घराची गुढीची आता पूजा करू तर मित्रांनो आता आम्ही जस्ट आमच्या मावशीच्या वरच्या हॉलमध्ये म्हणजे आईच्या हॉलमध्ये आलो आहोत तर बघू शकता आता माझी मिसेस किरण इथे आता वरच्या गुढीला म्हणजे मावशीच्या गुढीला नैवेद्य वगैरे दाखवत आहेत आणि अशा प्रकारे छानपैकी आता हा नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर आपल्याला ऊन उतरल्यानंतर किंवा ऊन उतरायच्या अगोदर आपण गुढी उतरवू शकतो तर बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधील परंपरा ही अशी गुढीची आपण अशा प्रकारे साजरी करतो बघा अशी छानपैकी अशी वरती बाग ही मावशीने सजवलेली आहे इथे सुंदर असं शांत असं वातावरण इथं वाटतंय मस्त शांत असं हिरवगार तर मंडळी चला आता आपण मस्त गुढीच्या दोघी गुढींचा आपल्या इथं नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे तर आता आपण जेवणाला बसूया आणि जेवणाचा आस्वाद वगैरे घेऊया त्याच्यानंतर आपण बघूया आता गुढी केव्हा वगैरे उतरवत आहे त्यावेळेस आपण तो प्रसाद वगैरे वाटत कडुलिंबाचा आणि गुळाचा मंडळी तुम्ही बघा आता इथे मस्त हे छान पैकी असं श्रीखंड हे भजे हे वरण हे बटाट्याची भाजी हे राईस आणि हा चपाती असं छान पैकी असं जेवण आता आपल्या समोर आलेलं आहे तर आपण दोन तास खाऊया आणि आपण जेवण लगेच संपवू आता आपण आपली गुढी खाल्लेली आहे तर बघूया नेमकं आपल्या गुढीमध्ये सोडताना नेमकं आपल्याला काय काय निर्माण होतं काय काय नाही ते हे बघा हा असतो तो कळस म्हणजे आपल्या पिण्याच्या तांब्यासारखा
तर मित्रांनो, हे असतं आपलं घाटी जे की साखरेपासून बनतो. तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपण इथे गाठ वगैरे बांधून त्याच्यासोबत आपण लिंबाचा पाला बांधू शकतो. तर तो आपण आता सोडतोय आणि खाली ठेवूयात आणि त्यानंतर आपण साडीला सोडून मोकळं करूया. मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे आजचा गुढीपाडवाचा सण तुम्ही बघितला असेल. भारतात महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे हा सण आपण जोपासून साजरा करतो आणि खूप अशी एनर्जी आपल्याला बिल्ड होते हा सण वगैरे साजरा करताना. तर मित्रांनो, आपला महाराष्ट्राचा म्हणजे मराठी लोकांचं बाणं म्हणजे वर्षाची सुरुवात म्हणजे आपण गुढीपाडव्यापासून करतो. सो तर हा सण असा एकदम आनंद उत्साहामध्ये आपण साजरा करतोच. सो आय होप मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. तर आपण आजच्या व्हिडिओला आता इथेच थांबूया. तर भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये एक नवीन माहितीसोबत, एक नवीन जर्नीसोबत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.